मराठा आरक्षणासंदर्भातील व्हायरल होणारी ऑडिओ क्लिप आणि संबंधित व्यक्तींची तात्काळ चौकशी व्हावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. मराठा आरक्षण आंदोलन शमवण्याकरता झालेल्या आर्थिक देवाणघेवाणीची ऑडिओ क्लिप समाज माध्यमातून व्हायरल होत असून या क्लिपमधील व्यक्तींची चौकशी करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे. दरम्यान ही ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल होत असून मराठा आरक्षण आंदोलन शमवण्यासाठी मागील सरकारमधील नेत्यांनी मराठा क्रांती मोर्चातील काही स्वयंघोषित समन्वयकांना प्रचंड पैसा दिल्याचं यात दिसून येत आहे. संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख असणाऱ्या व्यक्तींना जाब विचारला असता त्यांच्याकडून समाज माध्यमावर दमदाटी आणि चिथावणीखोर भाषा वापरली जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख झालेल्या व्यक्ती यांच्यात झालेली प्रचंड मोठी आर्थिक देवाणघेवाण याची कसून चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आली आहे. आंदोलनामध्ये काही स्वतःला समन्वयक समजणारे मराठा नेते त्यात घुसले आणि मराठा मोर्चाला निष्प्रभ करण्यासाठी काही नेत्यांशी हातमिळवणी करून प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केला आणि मराठा समाजाची चळवळ शमविण्यासाठी ह्यांनी पुरेपूर त्याचा उपयोग केला. त्यामुळे आमची संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृह राज्यमंत्री यांना आम्ही निवेदन सादर केले की अशा स्वयंघोषित समन्वयकाची जी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे त्यामध्ये तिघा चौघाची नावं सुद्धा स्पष्ट केलेली आहेत. त्यांच्या आर्थिक देवाणघेवाणाची तुम्ही चौकशी केली पाहिजे आणि ज्या दोषी आढळणाऱ्या समन्वयकांना तुम्ही तात्काळ कडक शासन केलं पाहिजे. हे निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपाध्यक्ष गजानन शिंदे, संघटक रमेश चव्हाण, दत्ता जाधव, सोमनाथ भोसले, शाहरुख पटेल, सचिन चौगुले आदी उपस्थित होते.